श्रीगोंदा तालुक्यातील चिंभाळा शिवारात दरोडेखोरांनी महादेव जाधव यांच्या घरावर दरोडा टाकत सोन्याचे दागिने देण्यास विरोध करणाऱ्या विमल महादेव जाधव यांचे दोन्ही कान तोडून कानातील दागिने ओरबडून नेल्याची घटना घडली आहे. तसेच दरोडेखोरांनी या लुटीत सुमारे 50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल लुटून नेलाय. चिंभाळा गावापासून काही अंतरावर महादेव जाधव आणि विमल जाधव हे दोघं वयोवृद्ध दाम्पत्य राहतात. हे दोघे घरात झोपले असताना 20 डिसेंबरच्या पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी घराची कडी वाजवली आणि दरवाजा उघडताच विमल जाधव यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कानातील दागिने काढून देण्यास विरोध करताच दरोडेखोरांनी कानातील दागिने जोरात हिसकावले. त्यात विमल जाधव यांच्या कानाच्या दोन्ही पळ्या तुटून त्या जखमी झाल्या आहेत. गळ्यातील तसेच कानातील सोन्याचे दागिने आणि घरातील इतर ऐवज मिळून सुमारे 50,000 रुपयांचा मुद्देमाल लुटून नेल्याची फिर्याद मुलगा मोहन जाधव याने बेलवंडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. दोनदा कडी वाजवल्यावर म्हाताऱ्याला उठवलं, म्हणला अहो कडीच वाजती. तर म्हातारा म्हणला कशाचा झोप, झोप बांधल्यावर परत कडी वाजवली. मग ते दाराचं निघालं बाजूला, दाराचं निघाल्यावर मग मी उठले ते दाराचं लावायला गेले. दाराचं लावा गेलं तर त्या कवडाला दिस, त्याने लगेच हात घातला कडी उघडली. असे तुम्हाला उचलले बाहेर नेऊन आपाटले. एक वाटला येत एक कोणाचा जे नरदा दाबा आवाज नको दे कुठे तर तो दाबायचं नाही. मी म्हणायचे बाळ माझं सगळं मान मार नका रे, कान तोडला फटाफट हाणायचे मार पाय. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते, मात्र अद्याप विशेष काही हाती मिळू शकले नाही. बेलवंडी पोलीस आरोपींचा कसून शोध घेत असून पुढील तपास करत आहेत. त्यातच जमिनीच्या वादातून हा प्रकार घडून आणल्याचा संशय वृद्ध दाम्पत्याच्या मुलाने व्यक्त केलाय. त्यामुळे बेलवंडी पोलीस सर्व बाजूंनी प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रतिनिधी गणेश गाडेकर, माय न्यूज, कोळगाव, श्रीगोंदा.